हेलो फ्रेंड्स, एजुके ऑनलाइन एजुकेशन या यूट्यूब चैनल में तुमचं स्वागत है। फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ में आपण चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट या टॉपिकचा फोर्थ पार्ट डिस्कस करणार आहोत। तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी कंपाउंड इंटरेस्टशी रिलेटेड पार्ट वन, पार्ट टू आणि पार्ट थ्री यावरील व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओज एकदा नक्की पहा, जेणेकरून आजच्या फोर्थ पार्ट मधील क्वेश्चन्स तुम्हाला समजण्यास इजी जातील। तर आजच्या फोर्थ पार्ट मधील क्वेश्चन आपण स्टार्ट करूयात। पहिला क्वेश्चन आहे, राजू ने एक रक्कम उधार घेतली व दोन वार्षिक हप्त्यात 1152 रुपये प्रमाणे परत केली। चक्रवाढ व्याजाचा दर 20% असेल तर उधार घेतलेली मूळ रक्कम किती। या ठिकाणी आपल्याला उधार घेतलेली मूळ रक्कम म्हणजेच प्रिन्सिपल अमाउंट फाइंड आउट करायचा आहे। जी काही रक्कम आहे ती दोन वार्षिक हप्त्यामध्ये 1152 रुपये प्रमाणे परत केलेली आहे, म्हणजे पहिल्या वर्षी किती रक्कम परत केलेली आहे 1152 रुपये आणि दुसऱ्या वर्षी किती रक्कम परत केलेली आहे 1152 रुपये। तर यांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला टोटल अमाऊंट मिळेल, म्हणजे दोन वर्षामध्ये व्याजासकट किती रक्कम आपण परत केलेली आहे ती मिळणार आहे। तर याचं कॅल्क्युलेशन होतं आहे 2304 रुपये। आणि व्याजासकट जी रक्कम परत केली जाते तिला काय म्हटलं जातं, रास, म्हणजेच टोटल अमाऊंट। टोटल अमाऊंट आपल्याला माहीत आहे आणि चक्रवाढ व्याजाचा दर देखील आपल्याला या ठिकाणी माहीत आहे। चक्रवाढ व्याजाचा दर आहे 20%, म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट आर इज इक्वल टू 20%। या ठिकाणी आपल्याला टोटल अमाऊंट माहीत आहे, रेट ऑफ इंटरेस्ट माहीत आहे, आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट फाइंड आउट करायचे आहे। त्यासाठी महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, पहा, प्रिन्सिपल अमाऊंट इज इक्वल टू टोटल अमाऊंट डिवाइड बाय आर प्लस 100 डिवाइडेड बाय 100। आणि या ठिकाणी किती वर्षासाठी ती रक्कम घेतलेली आहे, म्हणजे दोन वर्षामध्ये ती रक्कम परत केलेली आहे, तर किती वर्ष झाले या ठिकाणी मुदत आहे 2 वर्ष। सो आर प्लस 100 डिवाइडेड बाय 100 या ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यायचा आहे, कारण 2 वर्षासाठी ती रक्कम घेतलेली आहे किंवा 2 वर्षामध्ये परत केलेली आहे। सो आर प्लस 100 डिवाइडेड बाय 100 ब्रॅकेट स्क्वेअर, जर या ठिकाणी 3 वर्षासाठी देण्यात आलं असतं तर 2च्या जागी या ठिकाणी आपल्याला 3 घ्यावं लागलं असतं। सो व्हॅल्यूज या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला पुट करायचे आहे। टोटल अमाऊंट आहे 2304 डिवाइड आर आहे 20%, 20 प्लस 100 डिवाइडेड बाय 100 ब्रॅकेट स्क्वेअर, याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल 2304/20 + 100 डिवाइडेड बाय 100 ब्रॅकेट स्क्वेअर, 0 ला 0 गेला। 2304/12 काय आहे 144 आणि 10 वर्ग 100। 2304 आता या ठिकाणी जे भागिलेचं चिन्ह आहे याला गुणिले जर केलं तर या ठिकाणी 144 आणि 100 इनवर्स होतील, म्हणजेच 2304 या ठिकाणी भागिले ऐवजी आपण गुणिले जर केलं तर या ठिकाणी 100 जातील अंशाला आणि 144 येतील छेदाला। आता 2304 144 जो भाग जातोय तो 16 जातोय, सो 16 × 100 म्हणजे 1600 रुपये ही आपल्याला काय मिळालेली आहे, मूळ रक्कम म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट मिळालेली आहे। सो अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। नेक्स्ट क्वेश्चन देण्यात आलेला आहे, कोणत्या चक्रवाढ व्याजदराने एका रकमेची 3 वर्षामध्ये 8 पट रक्कम होईल। कोणत्या चक्रवाढ व्याजदराने विचारलेलं आहे एका रकमेची 3 वर्षामध्ये किती पट झाली पाहिजे, 8 पट रक्कम झाली पाहिजे, आणि आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट व्याजदर फाइंड आउट करायचा आहे। किती पट होणार आहे आणि 3 वर्षामध्ये 8 पट रक्कम झाली पाहिजे, म्हणजेच 8 या ठिकाणी जे काही वर्ष दिलेले आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे, म्हणजेच 8चा क्यूब रूट घ्यायचा आहे। जर 2 वर्ष असते तर 8चा स्क्वेअर रूट घेतला असता, 3 वर्ष दिलेले आहेत म्हणून जी काही पट दिलेली आहे त्याचा क्यूब रूट आपण घेतलेला आहे। सो 8चा क्यूब रूट काय आहे 2। आता हा जो काही नंबर भेटलेला आहे 2, यामधून आपल्याला कंपल्सरी 1 करायचा आहे, म्हणजे आपल्याला मिळालेला आहे 1, आणि याला मल्टिप्लाय करायचा आहे 100, म्हणजेच आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल। सो 1 × 100 इट इज 100%। सो या ठिकाणी 100% चक्रवाढ व्याजदराने एका रकमेची 3 वर्षामध्ये 8 पट रक्कम होईल, हे झालं आपलं आन्सर। सो आरची व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे 100%। आता पुढचा क्वेश्चन पाहूया। पुढचा क्वेश्चन देखील थोडासा वेगळा आहे,
एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दाम दुप्पट होते, तीच किंमत किती वर्षात 8 पट होईल? सर्वात अगोदर काय दिलेलं आहे, एक रक्कम जी आहे ती चक्रवाढ व्याजाने 5 वर्षामध्ये कशी होते, दाम दुप्पट होते म्हणजेच 2 पट होते. तीच रक्कम किती वर्षामध्ये, सपोज आपण त्याला म्हटलं की एक्स वर्षामध्ये ती 8 पट होईल, आणि या एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो या ठिकाणी पहा रिलेशन काय आहे, 8 म्हणजे काय आहे, 2 चा क्यूब आहे. सो 2 चा क्यूब म्हणजे 8 आहे. या ठिकाणी जे काही इयर आहे, या ठिकाणी 2 चा क्यूब आहे 8, तर या ठिकाणी या हा जो 3 आहे, या 3 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच 5 गुणिले 3 म्हणजे 15 वर्ष. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 5 गुणिले 3, 15 वर्षामध्ये तीच रक्कम कशी होणार, किती पट होणार आहे, 8 पट होणार आहे, हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. सो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, यांचं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी 2 पट आणि 8 पटमध्ये रिलेशन काय आहे, 2 चा 3रा घात आहे, आणि या ठिकाणी जी पॉवर भेटेल त्या पॉवरने या वर्षाला मल्टिप्लाय करायचं आहे, तर आपल्याला हे वर्ष मिळून जाईल, म्हणजेच 5 गुणिले 3, 15 वर्षाने तीच रक्कम 8 पट होईल. नेक्स्ट क्वेश्चन, एका रकमेची चक्रवाढ व्याजदराने 20 वर्षात 16 पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? या ठिकाणी सर्वात अगोदर दिलेलं आहे की एका रकमेची चक्रवाढ व्याजदराने 20 वर्षामध्ये 16 पट होते, आता त्याच दराने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? या ठिकाणी आपण म्हटलं एक्स वर्ष लागतील, पण किती, दाम दुप्पट होण्यास, 2 पट होण्यास. एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. या ठिकाणी 16 चं आणि 2 चं रिलेशन काय आहे, 2 चा 4था घात आहे 16. या ठिकाणी काही कंडिशन होती, पहा 2 चा 3रा घात होता, ओके, ॲरोवर लक्ष द्या, 2 चा 3रा घात होता, म्हणजेच आपण या 5 ला या 3 ने मल्टिप्लाय केलेला आहे. आता हा जो ॲरो आहे तो अपोजिट डायरेक्शनला आहे, 2चा 4था घात आहे, आणि आपल्याला या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर या ठिकाणी आपण जे गुणिले 3 केलं होतं, गुणिले ही जी पॉवर भेटली होती, या पॉवरने मल्टिप्लाय केलं होतं या वर्षाला, तर आता हे जे काही वर्ष आहे 20 वर्ष, या 20 वर्षाला डिवाइड करायचं आहे या पॉवरने, कारण यापूर्वीच्या क्वेश्चनमधली अपोजिट कंडिशन यामध्ये आहे. ओके, रिवर्स हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन 3चा रिवर्स क्वेश्चन आहे, क्वेश्चन 4. सो 20 डिवाइडेड बाय ही पॉवर 4, इट इज इक्वल टू 5. तर 5 वर्षामध्ये ती रक्कम 2 पट होईल, दाम दुप्पट होतील, आणि त्याच रकमेला 16 पट होण्यासाठी 20 वर्ष लागतील. आता पुढचा क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन आहे, एक रक्कम 2 वर्षामध्ये 27 पट होते व 5 वर्षात 64 पट होते, तर व्याजाचा दर किती? आता दिलेला डेटा आपल्याला मेन्शन करायचा, हा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे, समजून घ्या व्यवस्थित. 2 वर्षामध्ये रक्कम किती पट होते, 27 पट होते, व 5 वर्षामध्ये ती जी रक्कम आहे ती किती होते, 64 पट होते. आपल्याला आरची व्हॅल्यू, रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर फाइंड आउट करायचा आहे. तर 27 म्हणजे काय आहे, 3चा क्यूब म्हणजेच आहे 27. या ठिकाणी 64 काय आहे, 64 आहे 4चा क्यूब, ओके. आता या ठिकाणी 3 आणि 4 आपल्याला मिळालेलं आहे. आता यांच्यामध्ये डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, 4 वजा 3 इज इक्वल टू 1. आता हा जो डिफरन्स आहे, या डिफरन्सला आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायचा आहे आणि डिवाइड करायचा आहे 4 आणि 3 मध्ये, जो नंबर लहान आहे, जो स्मॉल नंबर आहे त्याने डिवाइड करायचा आहे. सो 1 × 100 डिवाइडेड बाय या ठिकाणी स्मॉल नंबर इज 3, इट इज इक्वल टू, या ठिकाणी 100 ला 3 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 33.33%. तर हा झाला व्याजदर. प्रोसिजर लक्षात ठेवायचे आहे, अतिशय सोपे क्वेश्चन आहे, फक्त 1 बाय 1 प्रोसिजर आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की कोणत्या क्वेश्चनसाठी कोणती प्रोसिजर आपल्याला अप्लाय करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन हा क्वेश्चन देखील थोडासा वेगळा आहे. क्वेश्चन काय आहे पहा, एका गावाची लोकसंख्या 2400 आहे, ती 5 वर्षांनी 10% ने वाढते,
तर 10 वर्षानंतर ती किती होईल? आता या ठिकाणी आपल्याला 10 वर्षानंतर ती लोकसंख्या किती होईल हे सांगितलेलं आहे. क्रायटेरिया काय दिलेला आहे, 5 वर्षांनी ती जी लोकसंख्या आहे ती 10% वाढते. तर आपल्याला 10 वर्षानंतर किती होईल हे विचारलेलं आहे. 10 वर्षानंतर किती होईल आणि 5 वर्षांनी वाढते, म्हणजे 10 वर्षाला या ठिकाणी 5 वर्षांनी जर डिवाइड केलं तर आपल्याला मिळालेलं आहे 2, म्हणजे 2 टप्पे या ठिकाणी पडणार आहेत. 5-5 वर्षाचे 2 टप्पे, म्हणजे त्याला आपण डायरेक्टली म्हटलं की या ठिकाणी आपल्याला 2 वर्षासाठी कॅल्क्युलेशन करायचं आहे, कारण त्या गावची लोकसंख्या 5 वर्षांनी वाढती आहे 10%. 10 वर्षानंतर विचारलेली आहे, म्हणजेच 5 वर्षांनी वाढते, 10 वर्षाचे 2 टप्पे झाले. तर आपल्याला या ठिकाणी इन शॉर्ट 2 वर्षासाठी ती लोकसंख्या चक्रवाढ व्याजाने कशी वाढेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला गावची लोकसंख्या दिलेली आहे, म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट माहीत आहे 2400, रेट ऑफ इंटरेस्ट माहीत आहे 10%, आणि मुदत आपण फाइंड आउट केलेली आहे 2 वर्ष. आता सिंपली या ठिकाणी चक्रवाढ व्याजाचा जो फॉर्म्युला आहे, जो कोड आहे, तो आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. सर्वात अगोदर 2400 च्या 10% आपण फाइंड आउट केले. 2400 च्या 10% या ठिकाणी काय मिळाले, 240. आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी कोड अप्लाय करायचा आहे. 2 वर्षासाठी कोड काय आहे, 2-1. चक्रवाढ व्याजशी रिलेटेड जो पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे, त्यामध्ये आपण या प्रत्येक वर्षाशी रिलेटेड जे काही कोड आहेत ते डिस्कस केलेले आहेत. एकदा तुम्ही ते व्हिडिओज नक्की पहा. आता 240 चा आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, 10% फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी मिळेल 24. आता जो काही कोड आहे तो कोड आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर हे झालं पहिल्या वर्षीसाठीचं पहिल्या वर्षीची वाढलेली लोकसंख्या, ही दुसऱ्या वर्षी वाढलेली लोकसंख्या, याला 2 वर्षाच्या कोडने मल्टिप्लाय करायचं आहे. तर 2 ने पहिल्या वर्षाला मल्टिप्लाय केलं आणि 1 ने दुसऱ्या वर्षाला मल्टिप्लाय केलं. 240 × 2 या ठिकाणी आले 480, आणि 24 × 1 या ठिकाणी येईल 24. आता ह्या दोघांची ॲडिशन करायची आहे, म्हणजेच आपल्याला 10 वर्षानंतर किती लोकसंख्या होईल हे मिळेल. सो 504, 10 वर्षानंतर लोकसंख्या किती वाढलेली आहे, 504 एवढी लोकसंख्या, 504 लोक वाढलेली आहेत. आणि 10 वर्षानंतर ती लोकसंख्या किती होईल, 10 वर्षानंतरची लोकसंख्या, मूळ लोकसंख्या किती होती, 2400 होती, आणि याच्यामध्ये वाढलेली लोकसंख्या 504 ॲड करायची आहे, म्हणजेच आपल्याला मिळेल 2904. एवढी 10 वर्षांनी लोकसंख्या होईल. तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहे. आता आपण पाहूया पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, व्यवस्थित समजून घ्या. एका गावाची लोकसंख्या 27,783 आहे, ती दर पाच वर्षांनी 5% वाढते. तर 15 वर्षांपूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती? आता ही जी काही लोकसंख्या आहे, मूळची लोकसंख्या देण्यात आलेली आहे, त्याला आपण म्हणतो व्याजाच्या लँग्वेजमध्ये प्रिन्सिपल अमाऊंट. प्रिन्सिपल अमाऊंट काय आहे, 27,783 एवढी आहे, ती दर 5 वर्षांनी 5% वाढते. 5% आपल्याला 15 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती हे विचारलेलं आहे. तर 15 वर्षाचे आपल्याला टप्पे फाइंड आउट करायचे. 5 वर्षांनी वाढते म्हणजे 15 वर्षाचे 15 ला 5 ने डिवाइड केलं, या ठिकाणी 3 टप्पे या ठिकाणी झालेले आहे 5-5 वर्षाचे. आता 3 टप्पे झालेले आहेत, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे 3 वर्ष कन्सिडर करायचं आहे. या ठिकाणी आपण 3 वर्ष कन्सिडर करणार आहोत. आता याला शॉर्टकट ट्रिक जी आहे ती कशी वापरणार आहोत पहा. 15 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती हे आपल्याला विचारलेलं आहे. सो आपल्याला ती जी पॉप्युलेशन फाइंड आउट करायची आहे ती कशा पद्धतीने फाइंड आउट करायची पहा. 15 वर्षापूर्वीची लोकसंख्या आपल्याला या ठिकाणी माहीत आहे. सध्या काय लोकसंख्या आहे, 27,783 आहे. या ठिकाणी याला प्रिन्सिपल अमाऊंटला कट करू. 27,783 आहे, याला डिवाइड करायचं रेट प्लस 100 / 100 ब्रॅकेट क्यूब, कारण या ठिकाणी 5 वर्षाचे 3 टप्पे आहेत 15 वर्षासाठी, म्हणजेच 3 वर्ष आलेलं आहे. तर
ब्रैकेट क्यूब या ठिकाणी याची पॉवर 3 घेतलेली आहे। तर आता 27,783 डिवाइडेड बाय आर काय आहे, आर ची वैल्यू आहे 5% प्लस 100 डिवाइडेड बाय 100 ब्रैकेट क्यूब। आता 27,783 भागिले या ठिकाणी काय मिळेल आपल्याला 105 डिवाइडेड बाय 100 ब्रैकेट क्यूब। या ठिकाणी 5 ने भाग दिला, 5 × 2 = 10, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10 0। आता या ठिकाणी 27,783 भागिले 21 चा क्यूब काय आहे, 21 चा क्यूब आहे 9,261 आणि 20 चा क्यूब आहे 8,000। सो हे क्यूब आपण या ठिकाणी मेंशन केलेले आहेत। आता भागिलेला गुणिले केलं म्हणजे हे होईल रिवर्स मध्ये 27,783 या ठिकाणी गुणिले केले रिवर्स मध्ये जातील 8,000, अंशामध्ये जातील 9,261 छेदामध्ये जातील, सो 9,261। या ठिकाणी कॅल्क्युलेशन केल्यानंतर 9,261 याला 63 भाग जाईल 27,783 ला, तर 63 × 8,000 यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर सॉरी बाय कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला जे मिळणार आहे फायनल आन्सर तर ते आहे 24,000 एवढी। तर 15 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती, 24,000 एवढी होती, म्हणजे 15 वर्षा अगोदरची लोकसंख्या फाइंड आउट करायची असेल तर ही प्रोसेस अप्लाय करायची, नंतरची लोकसंख्या फाइंड आउट करायची असेल तर ही प्रोसेस अप्लाय करायची। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चक्रवाढ व्याज हा टॉपिक या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्याशी रिलेटेड कंबाईन क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड या सब्जेक्टच्या हँड रिटन नोट्स हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नोट्सची लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या नोट्स परचेस करू शकता। सेल्फ स्टडीसाठी तुम्हाला या नोट्स नक्कीच हेल्पफुल ठरणार आहेत। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।